नमस्कार, आज मी आपल्याला महावास्तूच्या ॲस्ट्रो महावास्तू रेमेडीज किती प्रभावीपणे काम करतात याबद्दल एक केस स्टडीबद्दल तुमच्याशी चर्चा करणार आहे. ते झालं असं की एक क्लायंट आहे, त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दलचा विषय होता. अनेक प्रयत्न करूनसुद्धा त्यामध्ये काही हालचाली होत नव्हत्या आणि मनासारख्या घटना घडत नव्हत्या. असं म्हणू, ज्या स्पीडनं हव्यात त्या स्पीडनं घडत नव्हत्या. त्यामुळे ते परिवार पूर्ण जरा चिंतेमध्ये होता की म्हणजे काय चुकतं आहे, सगळं बरंचसं करून झालं पण काही समजत नाही आहे की नक्की काय असेल. आता आपले क्लायंट होते त्यामुळे महावास्तूनुसार बेसिक बॅलन्सिंग सगळं केलं होतं. त्या मुलीसाठी वैयक्तिक ॲस्ट्रॉलॉजी उपायाबद्दलसुद्धा चर्चा झाली होती, ते सुरूच होते. पण तरी थोडंसं त्यांची अपेक्षा होती की ते लवकर जेवढं होईल तेवढं चांगलं आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया आपण. ते करता करता मला असं सुचलं की आपण त्यांना का नको ॲस्ट्रो महावास्तूचे एक उपाय देऊन पाहूया की नक्की त्यांना अजून काही जर त्यांना फायदा होत असेल तर चांगलंच आहे. ॲस्ट्रो महावास्तूनुसार पाहताना लक्षात आलं की तिची चंद्राची महादशा सुरू होती, मूनची जी आहे ती MD सुरू होती आणि शनी जे आहे सॅटर्न त्यांची अंतर्दशा सुरू होती. तर नॉर्मली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थोडासा शनी हा थोडासा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आपण समजतो, थोडासा उशीर किंवा डिले दाखवतो. मग आता लग्नाचा विषय होता, पत्रिकेनुसार सातवं घर जे आहे, सप्तम स्थान जे आहे ते पार्टनर हाऊस आपण समजतो. तर सप्तम स्थानावरती तूळ राशीमध्ये शनीचा निगेटिव्ह हिट ॲक्टिव्ह होता असं लक्षात आलं. मग आता तूळ राशीचा जो महावास्तूनुसारचा जो एरिया आहे, जे KB सरांनी राशी आणि महावास्तूचे झोन याचं जे सांगड घातली, त्याची एकमेकांशी जे कनेक्ट केलं, त्यानुसार तूळ राशीचा महावास्तूनुसारचा जो झोन आहे त्या झोनमध्ये मी त्यांना विचारलं काही तुमचं स्टोरेज आहे का, काही काळ्या कलरच्या वस्तू, लेदरच्या वस्तू, ज्या शनी संबंधितलं सामान काही आहे का, तर ते योगायोगाने तिथं सापडलं. म्हटलं ते तिथून हलवा, स्टोअर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी करू शकत असाल तर खूप चांगलं होईल. नसेल तरी त्या स्टोअरमधलं सामान जमेल तेवढं कमी करा आणि जे रोज किंवा नियमितपणे लागणारं जे सामान आहे ते तुम्ही तिथे ठेवा. खूप दिवस ठेवून दिलं आहे आणि त्याला पाहिलंच नाही असं जर काही सामान असेल तर ते तिथे नका ठेवू. लोखंडी सामान जे असेल तेही तिथून हलवा. ते म्हणले ठीक आहे, करून हल बघूया आपण, ते काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर पत्रिकेतलं 11वं स्थान जे आहे ते इच्छापूर्तीचं स्थान आहे, तर त्यालाही चंद्राची महादशा सुरू होती तर चंद्राचा एक निगेटिव्ह हिट तिथे येईल. मग त्या संबंधित जे राशीचा महावास्तू प्रभाग आहे तिथे मी त्यांना सांगितलं की तुमच्या काही सिल्वरच्या गोष्टी, चांदीच्या गोष्टी किंवा सफेद कलर असं काही आहे का तिथे. ते म्हणजे हो, चांदीचे काही दागिने आणि चांदीच्या काही वस्तू तिथे आहेत. म्हटलं ठीक आहे, त्याही तिथून तुम्ही शिफ्ट करा, दुसऱ्या जागी ठेवा. मग त्याही त्यांना चालणारी तिच्या पत्रिकेनुसार सध्या जागा सांगितली त्यांना आणि पाहूया म्हटलं काय होतं ते. बाकीचे जे महावास्तूचे उपाय पत्रिकेतले उपाय काम करतच होते पण हे ॲस्ट्रो महावास्तू उपाय हे त्यांना ॲडिशनली सांगितले की ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजीच्या साह्याने महावास्तूचे उपाय आपण करत असतो. आणि ही जी KB सरांची टेक्निक आहे ही अतिशय प्रभावी आहे. तर सरासरी 3 आठवडे ते 1 महिना झाला त्यांचा फोन आला की आता जरा स्थळं यायला लागली आहेत, समोरून प्रपोजल्स यायला लागले आहेत आणि आम्हाला जरा आता बरं वाटायला लागलं. ॲडिशनली मग सांगितलं की नॉर्थ ईस्ट थोडासा तुम्ही व्यवस्थितच ठेवा, कारण नॉर्थ ईस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो मानसिक स्पष्टता देतो, की निर्णय करताना खूप महत्त्वाचा भाग ठरतो. आणि मग जेव्हा समोरनं स्थळ यायला लागली, मुलीला विचारामध्ये स्पष्टता आली की आपल्याला नक्की कशा स्वरूपाचा जोडीदार पाहिजे, काय हवं आणि हे सगळं होऊन हे आपल्या ॲस्ट्रो महावास्तू रेमेडीजचे उपाय, ॲस्ट्रॉलॉजीचे उपाय, महावास्तूचे उपाय या सगळ्याच्या ह्यानं संयोगानं म्हणूया, कॉम्बिनेशनमुळं ॲस्ट्रो महावास्तू उपाय केल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यामध्ये त्या मुलीचं अत्यंत चांगल्या ठिकाणी
विवाह संपन्न झाला आणि परिवार पूर्णपणे खुश होता आणि थोडाफार आश्चर्यचकित पण होता की एवढे दिवस चाललं होतं, कोण त्याला योग आहे म्हणतं, कोण काय आहे म्हणतं, पण शेवटी बाकीच्या गोष्टीबरोबर महावास्तू बेसिक ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रो महावास्तू रेमेडीज ह्या सगळ्याच्या उपायाचंही नक्कीच त्यामध्ये वाटा होता हे मलाही त्यावेळेला निश्चितपणे जाणवलं होतं आणि ते नक्की प्रभावीपणे काम करतं अशी डॉक्टर खुशदीप बन्सल सरांनी बनवलेली आहे ह्याच्या पद्धती आहेत. या आपल्या नॉर्मल लोकांचे जे दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत ते कमी करायसाठी निश्चितच आपल्याला उपयोगी ठरतात. तर ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा याच्यासाठीच हा छोटासा आणि त्यांच्याबद्दल त्यांना माहितीही व्हावी म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही सगळ्यांनी बघितला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.